कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। नगरपालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात विकास कामांच्या 28 निविदा स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आल्या होत्या। या निविदा भाजपा सेनेच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचाराचा आरोप करत नामंजूर केल्या होत्या। त्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या 28 विकास कामांना हिरवा कंदील दाखवला। अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात कधी होणार याची वाट कोपरगावकर पाहत होती। त्याची सुरुवात आता झाली असून गुरुवार दिनांक 24 जून रोजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आणि नगरसेवक संदीप पोरपे तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते या प्रमुख रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन समारंभ संपन्न झाले आहे। यामध्ये हे मेडिकल ते SG विद्यालय रस्ता, गुरुद्वारा रोड आणि येवला रोड या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धर्मकुमार बागरेचा, नगरसेवक मंदार पहाडे, हाजी महमूद सय्यद, प्रतिभा शिलेदार, सुनील शिलेदार, वर्षाताई गंगुले, रमेश गवळी, डॉक्टर तुषार गलांडे, नवाज कुरेशी, अजिजबाई शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध भागातील नागरिक उपस्थित होते। येवला रोड येथे भूमिपूजन कार्यक्रम सुरू असताना भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाळे आणि नगरसेवक विजय वाजे यांनी आमच्या घरासमोर भूमिपूजनासाठी जागा का निवडली असा प्रश्न नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्यासमोर उपस्थित केला। दरम्यान नगराध्यक्ष विजयराव वहाडणे आणि नगरसेवक संदीप पोरपे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोबिन खान यांनी। कोपरगाव शहरातील जे प्रमुख रस्ते आहे त्या प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली होती आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये नगरपालिकेने 28 कामांच्या निविदा काढल्या होत्या। त्यानंतर त्याच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला आणि ते आरोप प्रत्यारोप मध्यंतरीच्या काळामध्ये झालेले आहे। ते निविदांचा चेंडू थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात गेला। त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी या 28 कामांच्या निविदांना हिरवा कंदील दिलेला आहे आणि त्यामुळे हे काम आज प्रत्यक्षात सुरू झालेले आहे। अनेक दिवसांपासून कोपरगाव शहरातील नागरिकांना उत्कंठा लागलेली होती की हे जे रस्त्याची कामं आहे त्याला सुरुवात कधी होणार आणि आज हे सर्व रस्त्याच्या कामांचं भूमिपूजन समारंभ जे आहे ते संपन्न झालेलं आहे। आपल्यासोबत कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। अध्यक्ष साहेब, जिल्हाधिकारी साहेबांनी 28 कामांच्या निविदांना हिरवा कंदील दिल्यानंतर आज प्रत्यक्षात जे कोपरगाव शहरातील प्रमुख 3 रस्ते आहे, 3 ते 4 रस्त्यांचे काम आज सुरुवात होतो आहे, याचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला आहे, त्याला हिरवा कंदील दिल्यानंतर सुद्धा विलंब झाला आहे, काय नेमकं कारण होतं? कोपरगाव शहरामधील 28 कामांचा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला आहे। स्थायी समिती नंतर विशेष सर्वसाधारण सभा नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 सुनावण्या, एवढं सगळं झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी 28 कामं करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला। पण कोपरगाव शहरामधील कोळेघाटाच्या काही पोरकट नगरसेवकांनी, मी काही शब्द वापरतो आहे, पोरकट नगरसेवकांनी पोरकट नेत्यांच्या आदेशावरून कोपरगाव शहरातील विकास कामं थांबवण्याचा केळेसवाना प्रयत्न केलेला आहे। आज भूमिपूजन झालेले, आज शुभारंभ झालेले 3 रस्ते, अण्णाभाऊ साठे ते येवला रोड, गुरुद्वारा रोड, हेम मेडिकल ते HG विद्यालय, ह्या जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा रस्ता, हे रस्ते जर झाले तर कोपरगाव शहरातली बाजारपेठ फुलेल असं प्रत्येकजण म्हणतो। 28 कामांना मंजुरी मिळाल्यानंतर केवळ राजकारण म्हणून वाढणे आणि काळ्यांना श्रेय मिळू नये यासाठी अडथळा आणण्याचा प्रयत्न चालू आहे। दुर्दैव असं की कालसुद्धा पुन्हा कोळेघाटाने एक पत्र आणून दिलं की 28 कामं करू नका। एकदा चर्चा होऊन गेल्यानंतर, वादविवाद संपल्यानंतर शहरातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विकास कामं कसे दर्जेदार होतील यासाठी प्रयत्न करायचे सोडून केवळ आणि केवळ श्रेयवादाचं राजकारण कोपरगाव शहरामध्ये सुरू आहे।
अडथळे जर आले नसते तर हे तीनही रस्ते केव्हाच पूर्ण झाले असते. अध्यक्ष साहेब, किती कालावधीत हे रस्ते पूर्ण होणार आहे आणि पावसाळ्याच्या तोंडावर आपण हे डांबरीकरणाचे रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे, त्यांचा दर्जा कसा असेल, काय वाटतं आपल्याला, काय सांगणार आहे तुम्ही? 28 कामांना विरोध करण्याचं कारणच हे होतं की पावसाळा येईपर्यंत आपण अडथळे आणत राहू. जर असे अडथळे जर आले, पाऊस पडायला सुरुवात झाली तर कामं होणार नाहीत. कामं जर झाले नाही तर कोपरगावचे नागरिक विजयवाडेने शिवाय देतील. विजयवाडेने विकास करू शकले नाही असा ओरडा करायला पुन्हा ते तयार. पण मला अशी खात्री आहे की पाऊस जरी सुरू झालेला असला तरी पण या रस्त्या तीनही रस्त्याची प्राथमिक कामांना सुरुवात लवकरात लवकर करणार आहोत. पावसाळ्यामुळं रस्त्याच्या दर्जावर कुठलाही परिणाम आम्ही होऊ देणार नाही. आता साहेब, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येवला रोडच्या रस्त्यांचं भूमिपूजन जेव्हा आपण केलं तर माजी उपनगराध्यक्ष असेल किंवा सध्याचे उपनगराध्यक्ष असेल यांच्या घरासमोरचे दुकानसमोरचं तुम्ही हे स्पॉट निवडला असं त्यांनी आरोप साध्य केलेले आहे, काय कारण होतं याचं? काय म्हणजे विजय वाढणीवर जर आरोप केले तर कोलेकडून त्यांना शाबासकी मिळते. त्याच्यामुळं हे भूमिपूजन मी कुठे जरी केलं असतं तरी पण आजी माजी उपनगराध्यक्ष कधीही त्या कामाला शुभेच्छा देऊ शकत नाहीत. खाजगीमध्ये मला दोघं येऊन भेटतात आणि सांगतात की तुमच्या काळामध्ये कामं भरपूर झालेली आहेत पण केवळ नेत्यांच्या आदेशावरून कालपर्यंत अडथळा आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्याच्या म्हणण्याला काय अर्थ नाही की आमच्या घरासमोर भूमिपूजन केलं. जर तुमच्या घरासमोर जर भूमिपूजन जर केलं तर मोठं मन दाखवून आपलीच नगरपालिका आहे, आपल्या शहराचा महत्त्वाचा रस्ता होतो आहे असं समजून मोठं मन दाखवून आपण या कार्यक्रमाला हजर राहायला पाहिजे होतो. पण तुम्ही जर या कार्यक्रमाला जर हजर जर राहिले तर तुम्हाला कोलेघाटातून गचांडी मिळाल्याशिवाय राहणार नाही ही भीती तुम्हाला असल्यामुळं तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. धन्यवाद अध्यक्ष साहेब. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक संदीप वरपे आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात. संदीपजी, आज मध्यंतरीच्या काळात आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये तसेच सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या विकास कामांच्या मुद्द्यावर झाडल्या गेलेल्या आहेत आणि आज प्रत्यक्षात या तीन प्रमुख रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली आहे, काय सांगणार यावर? मुळामध्ये लोकशाहीमध्ये निर्णय घेणारे आणि त्या निर्णयात दोष शोधून तो संसदीय पद्धतीत मांडणारे असे दोन प्रकार आहेत. हे रस्त्याची कामं झाली पाहिजे ही मागणी होती. ही गावातली प्रमुख रस्ते आहेत, मग तो एजी विद्यालय ते हे मेडिकल रस्ता असेल, अहिंसा स्तंभ ते आठरे बिल्डिंगपर्यंतचा रस्ता असेल किंवा येवला रोड ते अण्णाभाऊ साठे पुतळा हा रस्ता असेल. आता या रस्त्यापुरतं बोलायचं जर झालं तर या रस्त्याने कोपरगाव शहरातील अनेक मुलं मुली सायकलीवर त्या ठिकाणी SAGM कॉलेजला जातात. त्या रस्ता आता अरुंद आहे, आपण बघतो रस्ते शक्यतो जिथपर्यंत अतिक्रमण नसेल अशा भागात रुंद करायचं धोरण असतं आणि त्यानुसार ही कामं त्या ठिकाणी घेतली गेली. आमच्या विरोधी मित्रांनी त्या ठिकाणी त्याला विरोध केला, जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत गेलं, सुनावणी झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ही कामं झाली पाहिजे असा निर्णय दिला आणि त्यानंतर वर्क ऑर्डर निघाल्या. आता एवढी प्रक्रिया झाल्यानंतर ह्या रस्त्यांना विरोध करणं हे चुकीचं आहे, कारण शेवटी या रस्त्याचा वापर कोपरगावातली आम जनता आणि माता भगिनी विद्यार्थिनी ही सगळी लोकं करणार आहे. आणि कुठल्याही गावाचं वैभव, बाहेरचा माणूस जर गावात आला तर तो त्या रस्त्यांवरून त्या गावाबद्दलचं मत त्या ठिकाणी ठरवतो आणि बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होत असतो. गावाची शोभा ही गावातले रस्ते असतात. हां, रस्त्याच्या कामात जर करताना काही दोष असतील किंवा त्याच्यात जर काही चुकीचं होत असेल तर निश्चितच त्याच्यावरसुद्धा बोट ठेवलं पाहिजे. त्यावेळी त्या हरकती घेतल्या त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु कामच करायचं नाही, कामच करू नका ही भूमिका त्या ठिकाणी योग्य नाही. अंदाजपत्रकं सदोष होती असं त्यांचा आरोप आहे, तो आरोपसुद्धा त्या ठिकाणी मान्य झाला नाही. शेवटी अंदाजपत्रकांना शासनाची मान्यता आहे, ही काही नगरपालिकेला 5 लाखापर्यंतच्या एस्टिमेटला मान्यता द्यायचा नगरपालिकेला अधिकार आहे. ही जी मोठी कामं आहे तिची मान्यता ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं MGPकडनं येते आणि दोन्ही शासनाचे डिपार्टमेंट आहे,
ते रस्त्याची काम होती। आनंद आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एसजीएम कॉलेजच्या। संदीपजी आपण अभियंते आहात, आपल्याला टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या सर्व माहिती आहे या संदर्भामध्ये। रस्त्यांची कामं पावसाळ्यात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे, काय परिणाम याच्यावरती होऊ शकतो? नाही, मुळामध्ये पावसाळ्यामध्ये पूर्वी होतं डांबरीकरण करू नये, नंतर परत आलं हरकत नाही। आता रस्त्याच्या थेट डांबरीकरणाला सुरुवात होण्यापूर्वी रस्त्याचे आजूबाजूची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, साईड पट्ट्यांची कामं असतील, रस्ता जर रुंदीकरण करायचं आहे तर त्याच्या बाजूला जी खडीकरण आहे त्या खडीकरणाचं काम असेल, हे पावसाळ्यात करायला त्या ठिकाणी काहीच अडचण येत नाही। आणि पावसाळ्यात डांबरीकरण करू नये हा जीआरचा अर्थ असा आहे की शक्यतो पाऊस पडत असताना डांबरीकरण करू, अजून मग इतर कामं त्या ठिकाणी आपण करू शकतो। एकदा पूर्ण रुंदीचा रस्ता झाल्यानंतर डांबरी कामाच्या वेळेस वातावरण पाहून त्या ठिकाणी निर्णय घेता येईल, आणि कदाचित जर पावसाळा जास्त असेल तर ते डांबरीकरणही लांबवता येईल। पण तोपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण करणं, त्या रस्त्याच्या बाजूचं ड्रेनेज करणं, याला त्या ठिकाणी काही अडचण आहे असं मला वाटतं। धन्यवाद संदीपजी। आपण जर पाहिलं तर हे होते नगरसेवक संदीप वर्मे यांनी अशी माहिती दिलेली आहे की रस्त्यांची कामं करताना पावसाळ्यात कोणताही अडथळा यामध्ये येणार नाही आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष विजय वाडणे यांना देखील आपण प्रश्न विचारलेला आहे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की रस्त्यांचा दर्जा गुणवत्ता आम्ही कमी होऊ देणार नाही, रस्त्यांची कामे पावसाळ्यात जरी सुरू असली तरी आम्ही उत्तम दर्जाची कामे या ठिकाणी करून घेणार आहोत, असंच या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन नवसह मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।